आपल्या कोणताही पासवर्ड नाही आपल्या सर्व मटेरियल फ्री मध्ये टेलिग्राम चॅनल वर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलचे चे नाव तुम्हाला खाली पाहायला मिळत असेल मराठी एडब्ल्यू त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल अरे कोड घेतला की डोळ कस शिवराय मित्रांनो मराठे युट्यूब चॅनलमध्ये मी वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज मित्रांनो आपण नातो आणि आजोबावर आपण थ्री डी कॅमेरा व्हिडिओ एडिट केलेला आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे ते मित्रांनो आपण अलाईट मोशन ॲप्लिकेशनमधून केलेलं आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला नवीन व्हर्जनच्या अलाईट मोशन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे जर विदाउट प्रमागच्या अलाईट मोशन ॲप्लिकेशन असेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर मी पिन करून ठेवलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता तर मित्रांनो तसंच आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलं आहे ते मटेरियल अगदी फ्रीमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आप आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी के टूमस किंवा पाहत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते तसेच नवीन ॲप्लिकेशन सेटिंग आणि मोबाईल सेटिंग सुद्धा जाते त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल ला असा सबस्क्राईब बटन पाहतात त्यावर क्लिक करा जो घंटी आयम पाहत त्यावर क्लिक करा जा ऑल बटन नक्की सेलेक्ट करा जर मित्रांनो तुम्ही ऑल बटन सिलेक्ट केले नाही तर मित्रांनो जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन पहिले तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यासाठी ऑल बटन नक्की दवा आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपण जे व्हिडिओमध्ये व्हिडिओचा डेमो दाखवत असतो ते डेमो तुम्हाला हवे असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्राम सर्व डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो इंस्टाग्राम ची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला लगेच सुरुवात करूया पण त्या अगोदर मित्रांनो आपण आजचा जो व्हिडिओ एडिट केलेला आहे त्या व्हिडिओचा आपण पहिला प्रिय पाहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे आपण लगेच सुरुवात करून घेऊया बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा, रहा सालों आजोबा नातो नातवाचा पहिला जो नंतर लाकडे तरी पहिले दोस्ताची सर्दी आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्ता अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बा... पहिले मित्रांनो आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर खाली प्लस ऑप्शन पाहायला तेव्हा आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फोर पॉईंट फायव्ह हर रिशो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली आपल्याला रेज्युलेशन ऑप्शन पाहा मिळेल रेज्युलेशन आपल्याला सेट करायचं आहे दहा एन सी पी जर मित्रांनो तुमचा मोबाईल दहा एन सी पी हे रेज्युलेशन सपोर्ट करत असेल तर मित्रांनो तुम्ही दहा एन सी पी करू शकता किंवा सातशे वीस पी तुम्ही करू शकता तर मित्रांनो मी दहा एन सी पी ते करत आहे त्यानंतर खाली तुम्हाला फ्रेम रेट ऑप्शन पाहा तर इथं आपल्याला तीस एपीसी ते ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर खाली बॅकग्राऊंड ऑप्शन पाहा मिळेल तर बॅकग्राऊंड तुम्ही कोणते शकता मित्रांनो मी ते ब्लॅक बॅक घेतो त्यानंतर खाली क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन आहे तेव्हा आपला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला इथे प्लस ऑप्शन त्यावर क्लिक क्लिकायचे इथे ऑडिओ ऑप्शन फॉर्म आहे त्यावेअर आपला क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो मी जे तुम्हाला सॉन्ग दिलेलं आहे मित्रांनो सॉन्ग आपल्याला इथे ऍड करून करून घ्यायचे म्हणजे डायलॉग सॉन्ग तिथे प्लस ऑप्शन पाहत आहे तेव्हा आपला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा बघा इंटरपेस मित्रांनो स्टार्टला आपला एक मार्क द्यायचे आणि हे जे तीर या पामरवा क्लिक करायचे आहे आणि आपल्याला एंडला एक मार्क देऊन घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या तीरव क्लिक करून स्टार्टला येऊन द्यायचं त्यानंतर थोडे बॅग घ्यायचे आहे परत प्लस व क्लिकायचे व्हिडिओ क्लिक करायच्या आणि मित्रांनो जे मटेरियल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे तुम्ही त्या फोटो ठेवले असेल ते फोटो ओपन करून घ्यायच्या आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सहा बॉक्स पण मिळत सहा बॉक्सवर आपला क्लिक करायचा आहे आणि हे जे मटेरियल ते आपल्याला वन क्लिकमध्ये ते ॲड करून घ्यायचे आहे तर वन क्लिकमध्ये ॲड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला एका पेंज आपला लाँग प्रेस आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व सिलेक्ट करून घ्यायचे दादा मित्रांनो इथे सर्व इथे सिलेक्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो हे जे ऑप्शन पाहायला यावर क्लिक करून आपल्याला वन क्लिकमध्ये इथे ॲड करून घ्यायचे जबाई मी वन क्लिकमध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला हे ऑप्शन पाय मिळेल ते ऑप्शनवर आपला क्लिक करायचं आहे आणि ते सिलेक्ट ऑल लेअर ऑप्शन मग त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला शेवट यायचे शेवट आल्यानंतर इथे तुम्हाला हे ऑप्शन पाहा मी क्लिक करून आपल्याला वन क्लिकमध्ये जी लेअर आहे पूर्ण ॲड इथे लवून त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडे बॅग घ्यायचे आणि आपल्याला स्टार्ट लाईन द्यायचे स्टार्ट लाईनसाठी जे तीर पाय मिळ यावर क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो बघा की आपल्या जे पेन्ज आपल्याला नंबर नुसार ते लावून घ्यायचे मित्रांनो पहिले बॅकग्राऊंड पाय मिळत मला टेक मी एक नंबर इथे दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याला इथे या साईडला तीन दशे पाहाय मिळतात सिंपल त्या तीन दशेवर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे आपल्याला खाली ओढून घ्यायचे म्हणजे आपल्या सॉंगची वरती घ्यायचे त्यानंतर मित्रांनो दोन नंबरची पेन जी पाय मिळते दोन नंबरची जी आपल्याला ते एकची वरती घ्यायचे आहे आणि आपल्याला इथे चार नंबरची जी आपल्याला पाच नंबरच्या खाली घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो पेंज आपल्या व्यवस्थित लावून घ्यायचे तीन नंबरची पीन जी आपल्याला दोन नंबरच्या वरती घ्यायचे तर सात नंबरची पिंजची आपल्याला आठ नंबरच्या खाली घ्यायची तर बघा मित्रांनो हे जे पेन्ज इथे व्यवस्थित आपण इथे लावून घेतलेले आहे हे लावल्यानंतर मित्रांनो आपल्याला याचे जे व्हॅल्यू आहे ते इथे सेट करावं लागत असते तर मित्रांनो ते व्हॅल्यू सेट करण्यासाठी आपल्याला एक मी तुम्हाला एक व्हिडिओ तयार करून दिलेला आहे कारण मित्रांनो तुम्हाला स्वतः व्हॅल्यू इथे सेट करता येत नाही मी तुम्हाला स्वतः मी आता व्हॅल्यू तयार करून मी तुम्हाला इथे सांगत आहे पण मित्रांनो जर तुम्हाला व्हॅल्यू स्वतः सेट करत असेल तर मित्रांनो मी त्याच्यावर एक व्हिडिओ तयार केला आहे तर डिस्क्रिप्शन जाऊन तुम्ही ते पाहू शकता तसेच मित्रांनो आपण व्हि जे थ्री डी कॅमेरा व्हिडिओ एडिट करतो ते थ्री डी कॅमेरा व्हिडिओ एडिट करण्यासाठी जे जे मटेरियल लागत असते त्याचे सर्व व्हिडिओ मी तयार केलेले आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल तर मित्रांनो याची नंबर आहे मी ते, ते जी लावलेला आहे ते जी नंबरवर कशा लावायचे याच्यासुद्धा मी व्हिडिओ तयार केलेला आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला काय करायचं दोन नंबरच्या जीपासून आपल्याला सर्व पेनजीला आपल्याला या व्हॅल्यू सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्याला काय फक्त बॅकग्राऊंडला व्हॅल्यू सेट करायचं नाही तर सिंपल मित्रांनो बॅकग्राऊंड आपला क्लिक करायचं आहे ते आपल्याला झूम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला मो ट्रान्सफर ऑप्शन पाहिजे तेव्हा आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे झूम पॅनल पाहिजे तेव्हा आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला हे जे बॅकग्राऊंड आहे ते आपलं झूम करून घ्यायचं आहे पंधराशे ऐंशीपर्यंत बाकी मित्रांनो आपण झूम इथे करून घेऊया फास्टमध्ये तर बघा मित्रांनो पंधराशे ऐंशीपर्यंत आपल्याला इथे झूम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो पंधराशे ऐंशी व्यवस्थित सेट केलेले आहे ते मित्रांनो आपल्याला बॅकग्राऊंड फक्त झूम करावं लागत असते याची व्हॅल्यू सेट करायची नाही त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या नंबरचे पेंज आपला क्लिक करायचे त्यानंतर ट्रान्सफर क्लिक करायचे इथे आपल्याला एक्स वाय झेड तीन ऑप्शन पाहणार आहे मित्रांनो आपल्याला झेड पोझिशन असे सेट करावं लागत असते म्हणजे आपल्याला मायनसमध्ये इथे व्हॅल्यू सेट करावं लागत असते तर मित्रांनो आपल्याला ही दोन नंबरची जी व्हॅल्यू आहे ती सेट करायची आपल्याला चारशे एकोणसत्तर तर मित्रांनो मायनस चारशे एकोणसत्तर आपल्याला ते सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी मायनस चारशे एकोणसत्तर इथे फास्टमध्ये इथे सेट करून घेतो तर मित्रांनो तुम्ही आरामात सेट केलं तेव्हा इथे सेट होणार नाही तर पाचशे एकोणसत्तर करून आहे त्यानंतर बॅग आहे तर मित्रांनो व्हॅल्यू व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा जर मित्रांनो तुम्ही व्हॅल्यू थोडाफार कमी जादा केला तर आपला व्हिडिओ एडिट व्यवस्थित होणार नाही त्याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला व्हॅल्यू सांगतात ते व्यवस्थित सेट करून घ्या व्हॅल्यू मी टेक्स्ट मध्ये टेलिग्राम चॅनल सुद्धा दिलेले आहे तिथून तुम्ही व्यवस्थित सेट करून घेऊ शकता तर मित्रांनो आपल्याला तिसऱ्या नंबरची पीएनजी क्लिक आहे मोटार्सवर क्लिक आहे इथे झेड पोजिशन क्लिक करायचे आणि मित्रांनो आपल्या तिसऱ्या पीएनजी व्हॅल्यू आपल्या सेट करायचे दोनशे बह सॉरी मित्रांनो दोनशे पंच्याहत्तर मायनस दोनशे पंच्याहत्तर आपला व्यवस्थित सेट करून घ्यायचे तर बागी मित्रांनो मायनस दोनशे पंच्याहत्तर मी व्यवस्थित सेट करून घेतो मित्रांनो मायनस दोनशे पंच्याहत्तर मी ते व्यवस्थित सेट केलेलं आहे त्यानंतर बॅग यायचा आहे आणि आपल्याला क्लिक करायचा क्लिकायचा आहे क्लिक क्लिकायचे जेड पोजीशॉक्य चौथे पेएनजी व्हॅल्यू सेट करायचा आहे मायनस शंभर तर मित्रांनो मायनस शंभर आपण व्यवस्थित सेट करून घेऊया तर जास्त झालेले आहे तर आपण मायनस शंभर मी ते व्यवस्थित करून घेतो तर मित्रांनो बाग अशा प्रकार आपल्याला व्यवस्थित मायनस शंभर इथे करून घ्यायचे तर मित्रांनो एक व झालेलं आहे तर मायनस शंभर आपण फास्टमध्ये इथे सेट करून घ्यायचे फास्टमध्ये सेट केलं तर व्यवस्थित सेट होईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायचे आहे पाचवे पाचव्या जो क्लिक करायच्या आहे मग ट्रान्सपोर्ट क्लिक जेड झेड शो क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो पाचवे पेन्शन आपल्या व्हॅल्यू सेट करायचे आहे एकशे पन्नास तर मायनस एकशे पन्नास आपला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मायनस एकशे पन्नास मी व्यवस्थित सेट करून घेतो तर एकशे पन्नास आपण सॉरी मित्रांनो एकावन्न झालेले आहे तर एकशे पन्नास आपण इथे व्यवस्थित सेट करून घेऊया तर मायनस एकशे सॉरी मित्रांनो एकावन्न झाले तरी मित्रांनो आपलं व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचे थोडा टाईम लागला तरी चालेल तर बाकी मित्रांनो मायनस एकशे एकोणपन्नास झालेला आहे आता तर मित्रांनो एकशे एक पन्नास भाग मी ते व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे तर मित्रांनो थोडेफार इथे मोबाईल थोडा लँग मारत आहे त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे इथे होत आहे तर बघा मित्रांनो इथे मायनस एकशे पन्नास आपल्याला इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो एकावन्न झालेलं आहे तर बघा मित्रांनो मायनस एकशे पन्नास मी सेट केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायची आहे सर सॉरी मित्रांनो आपण डायरेक्ट बॅग आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला इथे सव्वी पीएन जी आहे तर सव्वी पीएनजी आपल्याला इथे सेट क्लिक करायचे आहे ट्रान्सपोर्ट क्लिक करायचे आहे जेडपोन शो क्लिक करायचा आहे सहावी पी एन जी आपल्याला व्हॅल्यू सेट करायची आहे मायनस पाचशे बेचाळीस तर मित्रांनो मायनस पाचशे बेचाळीस आपण इथे व्यवस्थित सेट करून घेऊया तर मित्रांनो सहाशे गेलेले आहे पाचशे बेचाळीस आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे तर बघा मी पायनस मायनस पाचशे बेचाळीस इथे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे सातव्या पी एनजीवर आपल्याला ते व्हॅल्यू सेट सेट करायचा आहे तसं सातव्या पी इंजवर क्लिक करायचं आहे मोटारासवर क्लिकायचं आहे शो क्लिक करायचं आहे पी एनजीवर आपल्याला व्हॅल्यू सेट करायची आहे मायनस सहाशे ब्याण्णव तर मायनस सहाशे ब्याण्णव आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर बघा मी मायनस सहाशे ब्याण्णव इथे व्यवस्थित सेट करून घेतो तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण इथे ब्याण्णव सेट केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायची आहे आठव्या क्लिक क्लिक पेंज क्लिकायच्या मोठा ट्रान्सपोर्टवर क्लिक करायचं आहे जेड पोस्टवर क्लिक करायचं आहे आणि आठव्या पेंजचे आपल्याला वेल सेट करायची आहे मायनस सहाशे एकोणपन्नास तर मायनस सहाशे एकोणपन्नास आपल्या व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर बाबा मित्रांनो मायनस मी सहाशे एकोणपन्नास इथे व्यवस्थित सेट करून घेतो तर बाबा मायनस सहाशे पन्नास झालेले आहे तर मित्रांनो सहाशे एकोणपन्नास आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो कमी जादा करायचे नाहीत बघा अशा प्रकारे आपल्या व्हॅल्यू सेट केलेला आहे तर व्हॅ या व्हॅल्यू सेट केल्यानंतर मित्रांनो आपला जो व्हिडिओ ते थ्री डीमध्ये कन्वर्ट होत असतो त्यामुळे मित्रांनो व्हॅल्यू व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला एक प्रिसिट लिंक दिलेली आहे त्यावरील कोणती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ही प्रिसिट लिंक पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये एक एक मी तुम्हाला इफेक्टसुद्धा दिलेला आहे मित्रांनो थ्री डीमध्ये ते इफेक्टसुद्धा आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर मित्रांनो ही जी लेअर आहे ती मित्रांनो लेअर आपल्याला इथे कॉपी करायला लागेल त्यासाठी ते लेअर आपला क्लिक करायचं आहे आणि ते हे जे ऑप्शन पाहत तेव्हा आपला क्लिक करायचं आहे आणि ते कॉपी लेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायच्या मित्रांनो ही लेअर तयार कशी करायची याच्यासुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता तुम्ही स्वतः सुद्धा अशा प्रकारे जी लेअ आहे तुम्ही तयार करू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायच्या आहे आणि आपल्याला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे जे ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते सिलेक्ट लेअर ऑप्शन पाहतात त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस पाहत त्यानंतर तुम्हाला हे जे ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि ती हिडिओचे ऑप्शन आहे ती आपल्याला इथे चालू करून आहे तर मित्रांनो बघितलं स्क्रीन रिकॉर्डिंग बात आलेले आहे तर बघ अशा प्रकारे आपल्याला इथे चालू करून घ्यायचंय थोडं बॅग घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला प्लस ऑप्शन पाहत त्यावर आपला क्लिक करायचं आणि ते आपल्याला सेप घेऊन घ्यायचा बघ मी ते सेप घेतलेला अशा प्रकारे आणि मित्रांनो तुम्हाला इथे कलर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून आपल्याला ब्लॅक कलर इथे घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हे आपल्याला थोडेफार वाढून घ्यायचे आहे ते मित्रांनो पहिले आपल्याला इथे काय करायचे थोडे इथे मोटारांसपर क्लिक करायचं आहे आणि ते झेड पोझिशनवर क्लिक करायचं आहे आणि झेड पोझिशन आपल्याला इथे वाढून घ्यायचे म्हणजे आपल्याला स्टार्टला इथे आलेले पाया मिळेल तर बाग अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहे ते वाढल्यानंतर मित्रांनो पूर्ण व्हिडिओच आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे बाग मी अशा प्रकारे लावलेलं आहे त्यानंतर मित्रांनो ही जी एक आपल्याला आहे से पाय म्हणजे आपल्याला आपल्या पूर्ण व्हिडिओवर आपल्याला लवून घ्यायचे व्हिडिओ शिट यायचे या ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे त्यानंतर बॅग यायचा आहे आणि आपल्या मध्ये जायचे प्रोवेटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी मी तुम्हाला इथे इफिट दिलेलं आहे ते इपिट आपल्याला कॉफी करून घ्यायचे त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे इपिटवर क्लिक करायचं आहे आणि इथे तीन डॉटवर क्लिक करून ते कॉफी पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायच्या आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्या मध्ये आपल्याला जायचं आहे प्रोवेटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जे आपण इथे आत्ता ते ब्लॅक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे म ट ट्रान्स्पोर्ट सॉरी मित्रांनो इफेक्टवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून ते आपल्याला पेस्ट करून घ्यायचे बाकी अशा प्रकारे आपण पेस्ट केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो मग हे व्हिडिओचे ऑप्शन इथे कट होईल ते चालू करून घ्यायचे आहे चालू केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पाय मिळेल त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला काय करायचं आहे इथे बिल्डिंगवर ऑफिससाठी ऑप्शन पण त्यावर क्लिक करायचं आहे लाटनवर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं बाग मी अशा प्रकारे लाईटनवर क्लिक करून स्क्रीन करून घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकार आपल्या व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे तर बाग मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे इथे पाहायला मिळेल तर बाग इथे अशा प्रकार इफेक्टसुद्धा आपल्याला इथे आलेला आहे ते मित्रांनो अशा प्रकारे आपल्या व्यवस्थिती सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला अशा प्रकारे इथे सेट करून दिलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या चॅनलचा जर इथे लोबो इथे ॲड करत असेल त्यासाठी स्टार्ट लावायचे प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ते लोबो ठेवलेला असेल ते मित्रांनो ते फोल्डर आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे ते ओपन केल्यानंतर मित्रांनो बघा की मी माझ्या चॅनलचा एक साधा सिंपल लोबो तयार केलेला आहे तर मित्रांनो मी तिथे इथे ॲड करून घेतो तुम्ही जो लोबो तयार केलेलं असेल तर तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो इथे जास्त मटेरियल झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो लोबो इथे जास्त खाली गेलेलं आहे तर बघा मित्रांनो मी अशा प्रकारे जो लोबो आहे हो ते मी ते साधा सिंपल इथे तयार केलेला आहे तर मराठ टॅक म्हणून इथे प्लसवर क्लिक करून मी इथे ॲड करून घेतो ते ॲड केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथे मोट्रास्पो क्लिकायचा आहे झेडपर्शवर क्लिकायच्या आणि जी व्हॅल्यू आपल्याला थोडी वाढवून घ्यायची आहे तर बाकी मित्रांनो व्हॅल्यू आपल्याला वाढवून घ्यायची आहे सॉरी सॉरी मित्रांनो आपण इथे दुसऱ्यावर क्लिक केलेलं आहे थोडे बघा इथे व्हॅल्यू आपण इथे सेट केलेले आहे त्यानंतर मित्रांनो मोठा हास्पो क्लिकायचा आहे इथे झूम पॅनलवर क्लिक करायच्या आपल्याला झूम कमी करून घ्यायची आहे झूम केल्यानंतर मित्रांनो की अशा प्रकारे इथे आलेले आहेत सॉरी मित्रांनो इथे इथे पेन जे आपल्या जास्त झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला इथे दिसत नाही ते मित्रांनो आपल्या पेन जे जास्त झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो ते व्यवस्थित दिसणार नाही तिथे झूम कमी करायचं आहे आणि कुठेही एका ठिकाणी सेट करून घ्यायचे आहेत बाकी मित्रांनो थोडे बॅग आले आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पाय मिळेल ते मित्रांनो व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो परत मी मोटार्सवर क्लिक आहे आणि ते झूम पॅनलवर क्लिक करून ते झूम कमी करून घेतो आणि या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो व्यवस्थित लावून घेतो ते मित्रांनो तुम्ही ते व्यवस्थित लावून घ्यायचे त्यानंतर व्हिडिओ शेवटी यायचे आणि हे जे ऑप्शन पाय मिळेल हे ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा व्हिडिओ लावून घ्यायचे आहेत बाकी मित्रांनो अशा प्रकारे मी ते लावून घेतलेला आहे तर मित्रांनो झूम आपले जास्त कमी झालेले आहे ते मोटर आहे झूम थोडे वाढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे वाढल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ इथे तयार झालेला आहे त्यानंतर वरती शेअर ऑप्शन प्रमाणे त्यावर तेव्हा क्लिक करायच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन प्रमाणे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र